नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या सेशनमध्ये आपण 30 एप्रिल 2021 रिलेटेड जेवढ्या काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्या आणि त्याच्याशी रिलेटेड जो काही जीएसचा पोर्शन आहे तो कव्हर करून घेत आहोत. तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा. ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजेच चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही. त्याचबरोबर रोज सकाळी 7 वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होतं तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आजच्या दिवसातील तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात. ऑस्कर अवॉर्ड्स 2021 कोणाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. बघा, हा क्वेश्चन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्याचबरोबर कोणत्या मूवीसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर ते तुम्हाला आठवत असेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. अच्छा, आपला पहिला क्वेश्चन काय आहे तो डिस्कस करूयात. बघा, चीनने त्याच्या पहिल्या मार्स रोवरला काय नाव दिले आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2, झुरोंग. झुरोंग, बघा, झुरोंग हे चीनच्या अग्निदेवतेचं नाव आहे आणि याच्यावरून यांच्या नावावरून चीनने त्याच्या पहिल्या वहिल्या मार्स रोवरला हे नाव दिलेलं आहे. तर हा जो पहिला मार्स रोवर आहे चीनचा हा फेब्रुवारी 2021 मंगळाच्या कक्षेत पोहोचलेला आहे आणि आता 2 महिन्यानंतर मेमध्ये म्हणजेच मे 2021 तो मंगळावरती लँड करणार आहे. बघा, अमेरिकेनंतर मंगळावरती रोवर लँड करणारा चीन हा दुसरा देश ठरलेला आहे. झुरोंगबद्दल जर बोलायचं झालं तर झुरोंग रोवरचं जे वेट आहे ते आहे 240 kgs आणि हा सौर ऊर्जेवरती चालणारा मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरा असणारा एक रोवर आहे. चीनची राजधानी, बघा, चीनची राजधानी बीजिंग आहे. राष्ट्राध्यक्ष आहेत शी जिनपिंग, तर चलन आहे तिथलं रेनबिन. अलीकडेच एक डिप्लोमसी इंडेक्स रिलीज करण्यात आलेला होता ज्याच्यामध्ये चीनने टॉप केलेला आहे आणि भारताची रँकिंग 12 आहे. चीनचे आणि भारतामध्ये जी काही सीमारेषा आहे तिला आपण मॅकमोहन लाईन असं म्हणतोय. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, युनिसेफचे सद्भावना दूत कोण बनले आहेत किंवा युनिसेफचे गुडविल अम्बॅसेडर कोण बनले आहेत असं तुम्हाला क्वेश्चन विचारला. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1, डेव्हिड बॅकहम. हे युनिसेफचे गुडविल अम्बॅसेडर बनलेले आहेत. युनिसेफचा फुल फॉर्म काय आहे बघा, युनायटेड नेशन्स चिल्ड्रन फंड अशी युनिसेफचा फुल फॉर्म आहे आणि स्थापना झालेली आहे याची 11 डिसेंबर 1946. हेडक्वार्टर आहे न्यूयॉर्कमध्ये, तर अध्यक्ष आहेत सध्याच्या हेनरिटा फॉर. आणि युनिसेफद्वारेच प्रियांका चोप्रा यांना मानवतावादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच लिव्हिंग माउंटन पुस्तक कोणी लिहिलं आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4, अमिताभ घोष यांनी नुकतंच लिव्हिंग माउंटन हे बुक लिहिलेलं आहे. बघा, ही जी COVID-19 महामारी चालू आहे हिच्या दरम्यान माणसं आणि जनावरांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागतंय किंवा त्यांच्यापुढे काय आव्हानं आहेत हे या पुस्तकामध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि या पुस्तकाचे जे लेखक आहेत अमिताभ घोष यांचं नाव इम्पॉर्टंट आहे कारण ते ज्ञानपीठ विजेते आहेत. बघा, इंग्लिश भाषेसाठी पहिल्यांदा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे अमिताभ घोष आहेत ज्यांना 2018 54व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. आता बुक अँड ऑथरशी रिलेटेड क्वेश्चन आहे, तर काही इम्पॉर्टंट बुक अँड ऑथर जे परीक्षेला विचारले जाण्याची शक्यता आहे ते आपण इथं डिस्कस करूयात. जंगलनामा, अमिताभ घोष, माय लाईफ माय मिशन, रामदेव बाबा, माय इन्काउंटर्स इन पार्लिमेंट, भालचंद्र मंगेकर, द कॉमनवेल्थ ऑफ क्रिकेट, रामचंद्र गुहा, अ प्रॉमिस्ड लँड, बराक ओबामा, युअर बेस्ट डे इज टुडे, अनुपम खेर, आय एम नो मसीहा, सोनू सूद और मीना आयर. हे COVID-19 दरम्यान सोनू सूद यांनी बरीच चांगली कामगिरी केलेली आहे, त्या दरम्यान त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. ओ मिझोरम, पी एस श्रीधरन पिल्लई, त्याच्यानंतर अन इरा ऑफ डार्कनेस शशी थरूर आणि हाऊ टू बिकेम अ रायटर हे रस्किन बॉन्ड यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताने कोणत्या देशाच्या KRI नानगलला
402 पानबुडी सह बचाव अभियान सुरू केलं आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक, इंडोनेशिया. बघा इंडोनेशियाची जी किआर आहे नानगलला 402 ही पानबुडी आहे तिच्यासाठी बचाव अभियान किंवा रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते भारताने सुरू केलेलं आहे. आता ही पानबुडी जी आहे ती एका युद्ध अभ्यासादरम्यान बाली बेट जे आहे त्यात गायब झालेली आहे आणि इंडोनेशियाकडे कोणतंच सबमरीन रेस्क्यू वेसल नाही आहे त्यामुळे भारताची मदत त्याने घेतलेली आहे. आता ही पाणबुडी जी आहे ती पाण्याच्या आतमध्ये गेल्यानंतर किंवा जाताना इलेक्ट्रिक सिस्टीम बंद पडलेली आहे आणि चालकाचं त्याच्यावरून कंट्रोल हरवलेला आहे. यात जवळपास 53 सदस्य आहेत आणि यांच्याशी कोणताही कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे अद्यापपर्यंत, त्यामुळे हा थोडा चिंतेचा विषय आहे. बघा ही जी पाणबुडी आहे ती जर्मन पाणबुडी आहे आणि इंडोनेशियाच्या ह्याच्यामध्ये 1981ला हिचा समावेश करण्यात आलेला आहे. इंडोनेशिया, बघा इंडोनेशियाची राजधानी आहे जकार्ता आणि जकार्तामध्ये हेडक्वार्टर आहे एशियनचं. त्याचबरोबर 2018 जे एशियन गेम्स झालेले होते त्याचं आयोजन देखील जकार्तामध्ये करण्यात आलेलं होतं आणि इंडोनेशियाचं चलन आहे इंडोनेशियन रुपी. तर अध्यक्ष आहेत जोको विडोडो. त्याचबरोबर आपण अलीकडेच माउंट मेरापी ज्वालामुखीबद्दल ऐकलं होतं तर हा देखील इंडोनेशियामध्ये आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडे शास्त्रज्ञांनी आकाशगंगेमध्ये सर्वात लहान ब्लॅक होल शोधला आहे त्याचं नाव काय ठेवलं आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2, युनिकॉर्न. शास्त्रज्ञांनी जे आकाशगंगेमध्ये लहान ब्लॅक होल शोधलं होतं त्याचं नाव युनिकॉर्न असं ठेवण्यात आलेलं आहे आणि हा सर्वात लहान ब्लॅक होल आहे जो पृथ्वीपासून जवळपास 1500 प्रकाशवर्ष दूर आहे आणि याचं मास जर बघितलं तर तो सूर्यापेक्षा 3 पट जास्त आहे आणि सर्वात जास्त डेन्सिटी किंवा घनता जी आहे ती ब्लॅक होलच्या जवळच असते. आजचं सेशन संपवण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन का होता ते पाहूयात. भारतातील सर्वोच्च उंचीवरील क्रिकेट स्टेडियम कोणत्या राज्यात स्थापित केले जाईल असं तुम्हाला विचारलं होतं. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 3, हिमाचल प्रदेश, ज्याचं नाव लाहोल क्रिकेट स्टेडियम असं आहे. आजचा आपला लेक्चर इथे संपत आहे. तुम्हाला लेक्चरशी रिलेटेड काहीही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.